एकीकडे पावसाचे ढोल आणि दुसरीकडे गणरायाच्या स्वागताचे ताशे असं चित्र मुंबईत दिसतंय. मुंबईमध्ये सकाळी रिमझिम असलेला पाऊस जसा वाढला तसा गणरायाच्या भक्तांचा जोशही वाढला. पावसामुळे गणपतीला छत्रीतून नेताना थोडी तारांबळ उडती आहे, पण गणरायाच्या स्वागताला पाऊस आल्यामुळे गणेश भक्त देखील सुखावले. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरयाच्या गजरामध्ये आज घरोघरी लाडके बाप्पा जे आहेत ते विराजमान होत आहेत. यावेळी मी लालबागमध्ये आहे. लालबागमध्ये आपण बघू शकतो की मोठा आनंद आणि उत्साह जो आहे तो गणेश उत्सवाचा आपल्याला पाहायला मिळतो आहे. सकाळपासूनच गणेश भक्त जे आहेत ते आपल्या लाडक्या बाप्पाला घरी विराजमान करण्यासाठी घेऊन जातात आहे. एक कुटुंबीय आहेत ते आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशीच बातचीत करणार आहोत. एकीकडे पाऊस पडतोय मात्र तुमचा उत्साह तेवढाच द्विगुणित झालेला दिसतोय, काय सांगाल? हा एक आनंद उत्सव आहे. गणेश उत्सव हा लालबाग एरियातल्या किंवा मुंबईतल्या सर्व ठिकाणी हा आनंद उत्सव आहे. त्यात पावसाची आम्ही कुठली तमा बाळगणार नाही. कितीतरी पाऊस कोसळला तरी आम्ही असा उत्साहित हा गणेश उत्सव साजरा करू आणि हा गणपती आम्ही घरी आगमन करू. किती उत्साह असतो बाप्पा घरी येणं, म्हणजे किती उत्साह असतो? हा उत्साह म्हणजे एक महिन्या आधीपासूनच असतो. सुरुवातीला म्हणजे खरेदीपासून सर्व तयारीपासून घेण्यापर्यंत हा उत्साह असतो कुटुंबातला सर्वांचा. तू काय सांगशील, तुझ्या काय भावना आहेत? नेहमी दरवर्षीप्रमाणे घरी गणपती आणतो तर ते सगळं एक्साइटमेंट त्याचप्रमाणे राहावं. पाऊस पडे नाही पडे काय फरक नाही पडत. अनेक मित्रमंडळी जे आहेत ते गणेशोत्सवानिमित्त वर्षभर न येणारी मंडळी जी आहेत ती गणेशोत्सवामध्ये येत असतात, त्याचा एक वेगळेपण असतो. हो, म्हणजे पूर्ण वर्षभर आपण फॅमिलीला इतकं भेटत नाही तर या उत्सवाप्रमाणे सगळे एकत्र येतात आणि मजा येते अशी. नक्कीच आपण बघतोय की मोठा उत्साह जो आहे तो बाप्पाचा सगळीकडेच पाहायला मिळतोय. ढोल ताशाच्या गजरामध्ये वाजत गाजत प्रत्येक जण जे आहे ते आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागत करताना पाहायला मिळतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश भालेरावचा, देवेंद्र कोलटकर, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.